नमस्कार, मी राजेंद्र साळोखे लंडन सिस्टम मे ओपनिंग पांढऱ्या खेळाडूसाठी खूपच छान आढळून आलं. हा दुसरा भाग आहे आणि मी ॲक्च्युअल म्हटलं तर दुसऱ्या भागात गेम्स दाखवीन आणि दोनच भाग करीन, पण काही गेम इतके छोटे आहेत की मला वाटलं ते वेगळे करावेत आणि त्याचा भाग दुसरा करावा आणि मोठ्या गेम्सचा तिसरा करावा. म्हणजे अजून एक त्याचा भाग होईल. छोटे छोटे गेम्स किंवा ट्रॅप्स पण आपल्याला म्हणता येतील. हा पहिला ट्रॅप बघूया. D4, Nf6, Nc3, Cf5. ह्याला तो ॲक्च्युली निओ बेनोनी दाखवतो, पण आपलं मी जसं म्हटलं की वेगवेगळ्या ओपनिंगमध्ये हा कन्वर्ट होते लंडन सिस्टीम. Bf4 ही लंडन सिस्टीममधली महत्त्वाची चाल आहे खूप. Cxd4, Nxd4, E5, Bxe5, Qxa5 आणि चेक. अगदी साधा ट्रॅप आहे आणि याच्यापासून सावध खूप राहायला पाहिजे. हे C3 समजा याने मध्ये घेतलं तर उंट गेला. हा साधा ट्रॅप आहे की राजाला इथनं चेक देतोय काय बघितलं पाहिजे नेहमी. दुसरा आहे D4 D5, Bf4, Nf6, Nf3. ह्या अगदी हे टिपिकल लंडन सिस्टीमच्या मूव्ह झाल्यात. E6, E3, C5, C4, Nc6, Nc3, A6, Qxa4. आता क्वीनने या घोड्याला पिन करायची तशी काय आवश्यकता नव्हती आणि क्वीन आपण उगीच याच्या टेरिटरीमध्ये घेऊन जायची नाही शक्यतो. Bd7, बिशपने पिन केलं तर ठीक आहे. Rd1, Qxa5, Qb3, Dxc4, Qxb7. आणि आता आत घुसला अजून आणि अडकून बसला. Rxa7 याने घेतल्यानंतर पांढरी क्वीन ट्रॅप झाली. हां, दुसऱ्याच टेरिटरीमध्ये उगीच क्वीन घुसत बसायचं नाही. बघा, कुठेही जाऊ शकत नाही. हा आता झटकन 9 मूव्हमध्ये चेकमेट झालेला खेळ आहे. D4 D5, Nf3, Nf6 आणि मेट कोणी केला काळ्या खेळाडूने, म्हणजे तो पांढऱ्यासाठी चांगली सिस्टीम आहे, पण व्यवस्थित नाही खेळला तर काळा खेळाडू मात करतो. E6, Nd2, C5, E3, म्हणजे कुठे सावध राहायला पाहिजे पण आपण बघितलं पाहिजे. Nc6, Rxc1, Qb6, Dxc5, Qxb2. क्वीनने हे पॉयझन पॉन घेणं ना, B2 याला पॉयझन पॉन म्हणतात. हे बऱ्याच वेळा महागात पडते इकडचं की इकडचं. कारोकांमध्ये विशेषतः बऱ्याच वेळा आम्ही बघितलं की पॉयझन पॉन घ्यायला आपण दिलं त्याला, निग्लेक्ट केलं तर ते महागात पडतं बरंच. Nb3, Nd2e4, C4 आणि Qxf2 आणि चेकमेट. घोडा आणि याच्या सॅने सरळ अगदी चेकमेट झाला. हे दोघं प्लेअरचे नावं दिलेले आहेत, त्यांचं रेटिंग इथे आलेलं नाही, पण ॲक्च्युअल झालेला खेळ आहे. हा दुसरा बघा, याच्यात पण काळ्या खेळाडूनेच मेट केलेला आहे. का ते तोच आला गेम परत नाही, वेगळा आहे. D4, Nf6,
नाही डी F3 वरती नाव आहेत, D5, बिशप F4, बिशप F5, E3, E6, बिशप D3, बिशप क्रॉस D3, सी क्रॉस D3, बिशप D6, बिशप क्रॉस D6, सी क्रॉस D6, बिशप D2, नाइट C6, E4, डी क्रॉस E4, डी क्रॉस E4, क्वीन H6, E5, डी क्रॉस E5, डी क्रॉस E5, नाइट टू G4. नाईटच्या मुवमेंटकडे नेहमी लक्ष दिलं पाहिजे की नाईट काय करू शकतो. हां, आत्ताही त्यांचं पांढऱ्या खेळाडूचं लक्ष नाही, कारण हे पॉन तो F2 वरचं सरळ क्वीन ही मारू शकते. मला त्याचं नाईनने इतकं हैराण केलं की मग मी ते मॅच खेळूनच घरी आल्यानंतर ते जे नाईटचे खतरनाक घोडा वगैरे व्हिडिओ केलेत ना, ते माझ्यासाठीच केलेत, की इतकं मला नाईटच्या मूव्हच लक्षात येत नव्हत्या. बरेच फोर्क झाले, नाईट टू C4 याने थ्रेट इथं द्यायचा प्रयत्न केला वेड्यासारखा. मीटिंग पॅटर्न नाही लक्षात आला. क्वीन टू F2 आणि चेकमेट झाला. चेकमेट हे काळ्याचेच मेट सगळे यायला लागलेत वाटतं त्याच्यात. मी काय गेम असे गोळा केले, काळ्यानेच मात केलेले आहेत. नाईट टू F3, नाईट F6, बिशप F4, E6, नाईट टू D2, C5, E3. कुठे सावध राहायला पाहिजे ते नाईट C6, रुक C1, क्वीन टू B6, डी क्रॉस C5, क्वीन क्रॉस B2 इकडे आला, नाईट B3, नाईट E4, C4 वर उचललाय, चूक केली. मगासाच गेम आहे, कोणा स्टॉक रिपीट होतात काय कळ. तर अशा तऱ्हेने छोटे छोटे गेम होते ते बघितले. आता आपण पुढच्या भागामध्ये थोडेसे मोठे याच्यापेक्षा गेम बघूया. बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा.